आणि त्यातल्या त्यात आज या ठिकाणी जी महानुभव मंडळी बसलेली आहे, आदरणीय प्राध्यापक विश्वासराव पाटील सर, त्याचप्रमाणे आदरणीय योगीराज बाबा यांच्यासारख्या महानुभवांसमोर हिंदू धर्मातला सगळ्यात महत्वाचा मानला जाणारा धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीतेबद्दल बोलणं ही माझ्यासाठी खरं तर एक पर्वणी सुद्धा आहे आणि तेवढीच परीक्षा सुद्धा आहे. श्रीमद भगवद्गीता या विषयावर मी काय बोलावं, कारण पाहिजे तेवढा अनुभव तर नाही, परंतु राजू भाई काल आले आणि त्यांनी संकल्पना मांडली की आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने गीता जयंतीचा कार्यक्रम साजरा करायचा आहे. बऱ्याच वर्षापासून मी सुद्धा मसावदमध्येच आहे, मसावदचा स्थानिकच आहे, परंतु गीता जयंती साजरा होताना मी आजपर्यंत अशा पद्धतीने पाहिलेली नाही. त्याबद्दल सर्वप्रथम मी राजूबाईंचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करून आमच्यासारख्या श्रोत्यांना चांगल्या वक्त्यांचे विचार ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आज गावामध्ये रिक्षाही फिरली, सोशल मीडियावर बरेच मेसेजही फिरले. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आपल्यासमोर पाहिजे तेवढा जनसमुदाय अजून सुद्धा जमू शकलेला नाही. याचा कारण म्हणजे हिंदूंनाच स्वतःच्या धर्मग्रंथाबद्दल पाहिजे तशी जाणीव झालेली नाहीये. आणि ही तर तुमची पिढी आहे की ज्यांना अजूनही धर्मग्रंथ गीता आहे हे माहिती आहे. कदाचित आमची पिढी किंवा आमच्या नंतर येणारी जी काही पिढी असेल, या पिढीला हिंदू धर्माला सुद्धा काही धर्मग्रंथ आहे का याचं सुद्धा ज्ञान राहील किंवा नाही याबद्दल मला मात्र खूप मोठी शंका आहे. कारण आपण स्वतःच्याच धर्मग्रंथाबद्दल जागरूक नाही. 19व्या शतकात हाच धर्मग्रंथ हातात घेऊन एक तेजस्वी तरुण ज्याचं नाव स्वामी विवेकानंद आहे, हे स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय क्षेत्रात जातात, शिकागो येथे जातात धर्म परिषदेसाठी आणि आपल्या हातातला धर्मग्रंथ अशा पद्धतीने खाली ठेवतात. अनेक धर्मगुरू त्या ठिकाणी आलेले असतात आपले धर्मग्रंथ घेऊन. भगवद्गीता सगळ्यात खाली एकावर एक अशा पद्धतीने धर्मग्रंथ रचले जातात आणि सगळ्यात खाली आपली हिंदू धर्माची धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता. ते पाहून एक धर्मगुरू मुद्दामच स्वामीजींची टिंगल टवाळी करावी म्हणून त्यांना सांगतो, काय स्वामीजी, काय तुमचं धर्माचं तत्वज्ञान, बघा काय अवस्था आहे. सगळ्या धर्मांच्या खालची जागा तुमच्या धर्माला मिळालेली आहे, कारण भगवद्गीतेचा सरळ सरळ संबंध धर्माशी लावला जातो, हिंदू धर्माशी लावला जातो. सगळ्यात खालची जागा तुमच्या हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाला मिळालेली आहे. स्वामीची अतिशय तेजस्वी विचाराचे तरुण, त्याच्यामुळे कोणाला कशा पद्धतीचं उत्तर द्यावं हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती. म्हणून स्वामीजीने शांत चित्ताने उत्तर दिलं त्या गृहस्थाला, त्या धर्मगुरूला, की खरंय आमच्या धर्मग्रंथाला सगळ्यात खालची जागा आहे, परंतु ती खालची जागा नसून एक गोष्ट लक्षात घ्या, तो धर्मग्रंथ म्हणजे तुमच्या सगळ्या धर्मांचा पाया आहे. आणि जर पाया डगमगला ना तर तुमच्या धर्मग्रंथांना सुद्धा काही किंमत राहणार. त्याच्यामुळे खरी गोष्ट तर हीच आहे की जगातले जेवढेही धर्मग्रंथ आहेत, जगातल्या सगळ्या धर्मग्रंथांमध्ये जे तत्वज्ञान सामावलेलं आहे, ते सर्व तत्वज्ञान एकट्या श्रीमद भगवद्गीतेत सामावलेलं आहे. हे ऐकून आणखीन दुसरा एक धर्मगुरू आला, त्याला वाटलं की चला आता असा एक पाया आहे तर ठीक आहे, आता याला तिथून काढून वर ठेवून देऊ, आपला तरी पाया होऊन जाईल. श्रीमद भगवद्गीता त्यांनी तिथून काढली आणि वर ठेवली, मग आता सांगा म्हणे आता काय झालं. त्यावेळेस स्वामीजी पुन्हा म्हणाले, ठीक आहे, तेव्हा पाया होता, आता आमचा धर्मग्रंथ सगळ्या धर्मांचा कळस झालेला आहे. आमचा धर्मग्रंथ आता सगळ्या धर्मग्रंथांचा कळस झालेला आहे, पायाही होता आणि आता कळसही तुम्हीच बनवून दिलेला आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. कुरुक्षेत्राच्या मैदानावर जेव्हा पांडव आणि कौरव समोरासमोर उभे आहेत आणि उभे असताना समोर सगळेच माझे परिवारजण आहेत आणि या परिवारजनांच्या विरोधात मी लढावं तरी कसं, असा विचार करून अर्जुन गात्र होतो आणि त्याच्या हातातला गांडीव तो खाली ठेवतो, हे बघून भगवंत श्रीकृष्णाला वाटतं की हे काय घडलं. अर्जुन त्याची समस्या सांगतो की सगळे माझेच नातेवाईक आहेत, हे समोर उभे असलेले कोणी माझा गुरु आहे, कोणी माझा काका आहे, सगळे माझे नातेवाईक आणि यांच्या विरोधात मी कसं लढावं. त्यावेळेस अर्जुनाला धर्म आणि कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी भगवंत श्रीकृष्णाने जो उपदेश केलेला आहे तो उपदेश म्हणजे दुसरा तिसरा काही नसून श्रीमद भगवद्गीता. हाच धर्म आणि हेच कर्तव्य आज आपल्या 21व्या शतकातला प्रत्येक माणूस हळूहळू विसरत चाललेला आहे.
आम्ही 21व्या शतकातले पोरं आहोत म्हणून कदाचित आमच्या हातातून फारसे ग्रंथ चाळले जात नाहीत, परंतु सोशल मीडिया मात्र जास्त चाळला जातो। त्याच्यामुळे कदाचित मी धर्मग्रंथातलं काही जास्त बोलणार नाही, परंतु यूट्यूबवर मी दोन व्हिडिओ बघितले आणि त्या दोन व्हिडिओंची तुलना करून आज माणूस की कुठं आहे त्या संदर्भात मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला। एक व्हिडिओ मागच्या काही दिवसांमध्ये कदाचित तुम्ही बातम्यांमध्ये बघितला असेल की रेल्वे स्टेशनवर एक माकड, तिची विजेची तार असते त्या विजेचा धक्का लागून त्या प्लॅटफॉर्मवर पडलेलं असतं, त्या रेल्वेच्या रुळांवर पडलेलं असतं। हे बघून तिथंच फिरणारी काही माकडं त्या माकडाजवळ जातात, त्याला हलवण्याचा प्रयत्न करतात, अर्थातच ते बेशुद्ध होऊन पडलेलं आहे। परंतु तो जो व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल ना तर तुमच्या डोळ्यातनं अश्रू आल्याशिवाय राहणार नाही। ते माकडं त्याला हलवण्याचा प्रयत्न करतायत, नाना तऱ्हेचे प्रयत्न करून बघतायत त्याला शुद्धीवर आणण्यासाठी, खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले, शेवटी राहवलं गेलं नाही त्यांच्याने। कुठेतरी तिथंच पाण्याचं डबकं होतं, त्यांनी त्या माकडाला उचललं आणि त्या माकडाला उचलून त्या पाण्याच्या डबक्यात टाकलं, तेव्हा कुठेतरी त्या माकडाला शुद्ध आली आणि शुद्ध आल्यानंतर ते माकड पुन्हा योग्य ठिकाणी पोहोचलं। एक दुसरा व्हिडिओ मी बघितला, त्याची गोष्ट करतो। एक गाडी रस्त्याने जाते, समोरून एक छोटीशी मुलगी येते, तिचं लक्ष त्या गाडीकडे नाही आणि गाडीवाल्याचंही लक्ष तिच्याकडे नसेल। अचानक गाडी त्या मुलीला ठोकली जाते, मुलगी चाकाखाली येते, पुढची चाकं त्या मुलीवर चालून जातात, ड्रायव्हर ब्रेक लावतो, ती मुलगी मागच्या चाकांच्या पाशी आलेली असते, अजून मागची चाकं चाललेली नसतात। तो ड्रायव्हर बघतो काहीतरी झालं, मुलगी चाकांखाली आलेली आहे, दरवाजा उघडतो, दरवाजा उघडून त्या मुलीला बघतो मागच्या चाकांच्या जवळ येऊन पोहोचलेली आहे, तो खाली उतरून तिला बाजूला करण्याचा प्रयत्न करत नाही, पुन्हा दरवाजा लावतो, दरवाजा लावून मागचं चाक सुद्धा त्या मुलीवर चालून निघून जातो। गोष्ट इथंच थांबत नाही, ती मुलगी तशीच रस्त्यावर पडली, येणारे जाणारे येतायत जातायत येतायत जातायत, कोणीही त्या मुलीकडे बघायला तयार नाही। एक म्हातारी येते, एक म्हातारी येऊन त्या मुलीला जसं काही एखाद्या कुत्र्याला ओढावं तशी ती ओढते आणि बाजूला तिला टाकून देते आणि पुढे चालली जाते, कोणीही त्या मुलीकडे लक्ष द्यायला तयार नाही, शेवटी त्या मुलीचा अंत तिथे झालेला असतो। माकडांना धर्म कळतोय, माणसांना धर्म कळत नाही, आणि म्हणून जर हा माणुसकीचा धर्म समजून घ्यायचा असेल ना, त्याच्यासाठी श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान, श्रीमद भगवद्गीतेचे वाक्य, श्रीमद भगवद्गीतेचे श्लोक आपण समजून घेतले पाहिजे, तेव्हाच खरी माणुसकी आपल्याला लक्षात येईल। मी ज्या ज्या ठिकाणी बोलत असताना मला ते माणुसकीवरचे चार वाक्य पुन्हा पुन्हा आठवत असतात, एका गजलकाराने ते चार वाक्य म्हटलेली आहेत। वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे। काय जमाना होता त्या जमान्यात, म्हणजे अशी काही पुस्तकांमध्ये माणसांचे चारित्र्य लिहिलेले असायचे, व्यक्तिमत्व लिहिलेले असायचे, ते व्यक्तिमत्व वाचून माणसाला स्वतःला असं वाटायचं की आपण त्यांच्यासारखं बनावं, म्हणून त्या दोन ओळी सुरुवातीच्या सांगितल्या। वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे। रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो, आरशावरती आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे। एक जमाना होता आरशाला आहे ना आपला चेहरा पाहून आनंद व्हायचा, आता गोष्ट अशी आपण आरशासमोर आलो तर आरशाला लाज वाटते, कशाला आला माझ्यासमोर, इतकी माणुसकी खालवलेली आहे। धर्म जात पात याच्या नावाखालीच सगळीकडे भांडण तंटे कोलाहल युद्ध तेच सुरू आहे। खर तर मानवतेचा एक धर्म आपल्या श्रीमद भगवद्गीतेने शिकवलेला आहे, परंतु आपल्याला भगवद्गीतेकडेच बघायला वेळ नाही, जाती पातीच्याच विळख्यात आपण अडकलेलो आहे। त्याच्या संदर्भात ते चार ओळी सुंदर आहे। क्या बनाने आए थे और क्या बना बैठे,
कहीं मंदिर बना बैठे, कहीं मस्जिद बना बैठे। अरे हमसे तो जात अच्छी है उन परिंदों की, हमसे तो अच्छी है जात उन परिंदों की। कभी मंदिर जा बैठे, कभी मस्जिद जा बैठे। ते पक्षी चांगले आपल्यापेक्षा, कधी मंदिरावर जातील कधी मस्जिदवर जातील, इतकी माणुसकी खालावलेली आहे। श्रीमद भगवद्गीतेच्या बाबतीत बोलायचं म्हटलं, जीवनातली अशी एकही समस्या नाही की त्या समस्येचं सोल्युशन, त्या समस्येचं उत्तर तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेत मिळणार नाही। महात्मा गांधींनी सुद्धा म्हटलेलं आहे की मला ज्या ज्या वेळेस काही अडचणी यायच्या, ज्या ज्या वेळेस मी काही संकटात असायचो, ज्या ज्या वेळेस मला एखाद्या प्रश्नाचं उत्तर यायचं नाही, त्या त्या वेळेस मी श्रीमद भगवद्गीतेचे श्लोक वाचत बसायचो। आणि एक तरी श्लोक असा यायचा की ज्याच्यामध्ये मला माझ्या समस्येचं सोल्युशन सापडायचं, समस्येचं उत्तर सापडायचं। किती सुंदर विचार आहेत श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेले। दोन विचार सांगतो, दोन विचारांचे दृष्टांत देतो आणि त्यानंतर मी थांबतो, कारण आपल्या आजचं सगळ्यात महत्वाचं व्याख्यान आदरणीय श्री विश्वासराव पाटील सरांचं, म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही। एक सुंदर विचार, माणूस खूप टेन्शन मध्ये असतो, कधी कधी खूप दुःखात असतो, खूप संकटात असतो, कधी कधी तर इतका विचार करतो माणूस की मी कशाला जगतोय, मरून जावं कशाला जगतोय। त्या माणसाने श्रीमद भगवद्गीता हातात घ्यावी आणि हातात घेतल्यानंतर तिथला एक श्लोक वाचावा आणि त्या श्लोकचा अर्थ समजून घ्यावा। तिथं म्हटलेलं आहे, तुम क्यों निराश हो रहे हो, क्यों उदास हो रहे हो, तुम कमजोर नहीं हो, तुम्हारा वक्त कमजोर है। तुम कमजोर नहीं हो, तुम्हारा वक्त कमजोर है। माणसाच्या जीवनामध्ये अशा अनेक असा अनेक काळ येत असतो, काही टेम्पररी फेजेस असतात ज्या माणसाला खूप संकटात नेऊन सोडतात, आणि तेवढी टेम्पररी फेजच आपण पूर्ण जीवन समजून घेतो आणि जीवनाला संपवायला सुद्धा निघून घेतो। तो विचार जो आहे तो विचार माणसाला जीवन जगण्याची प्रेरणा देतो, तुम कमजोर नाही हो, तुम्हाला वक्त कमजोर आहे। दुसरं एक वाक्य श्रीमद भगवद्गीतेतलं, जे आपल्याला सगळ्यांना परिचयाचं आणि अतिशय साधं आणि सोपं वाक्य, जो हुआ है वो अच्छाही हुआ है और जो होगा वो भी अच्छाही होगा। हे वाक्य बोलायला किती साधं आणि सोपं वाटतं, जर याचं स्पष्टीकरण विचारलं तर कसं काय बाबांना, माझ्यासोबत अनेक वाईट गोष्टी घडतात आणि त्यालाही तुम्ही चांगलंच म्हणतात, तर हे कसं काय? याच्यासाठी एक सुंदर दृष्टांत देतो आणि दृष्टांतानंतर माझे दोन शब्द संपवतो। एकदा एक राजा त्याच्या प्रधानासोबत शिकारीला गेला आणि शिकारीला गेला असताना शिकारीत समोर वाघ आला आणि वाघाने त्या राजावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये राजाचा जो अंगठा होता तो अंगठा गमावला गेला, अंगठा तुटला। आता राजाचा अंगठा तुटला म्हटल्यावर प्रजा किती दुःखी होणार आहे, आणि राजा आहे, रोज भेटायला तर जावंच लागेल। राजावर संकट आलं, सगळी प्रजा रोज त्याच्या दरबारात येऊ लागली, राजाची विचारपूस करू लागली, विचारपूस करू लागली, खूप वाईट झालं, खूप वाईट झालं। राजाचा जो प्रधान होता तो मात्र काही टेन्शन घेत नव्हता। प्रधानाला जेव्हा विचारण्यात आलं, एका मित्राने त्याला विचारलं प्रधानाला की राजा बरोबर जो प्रसंग घडला, अतिशय दुःखद प्रसंग घडला, प्रधान सहज बोलून गेला, त्यात काय वाईट घडलं म्हणे, जो हुआ वो अच्छा ही हुआ। आता राजासमोर हे वाक्य जेव्हा बोललं जातंय, जो हुआ अच्छाही हुआ आहे, हा माझा प्रधान, माझा अंगठा तुटला आहे, दुःख व्यक्त करण्याऐवजी काय सांगतोय, जो हुआ वो अच्छाही हुआ, याचा अंगठा तुटण्यात अच्छा होण्यावाली क्या बात, याला तात्काळ तुरुंगात टाका, हा माझा हितार्थी नाहीये, हा माझा दुश्मन, याला तात्काळ तुरुंगात टाका। तेव्हाच्या तेव्हा प्रधानाला तुरुंगात टाकण्यात आलं। 6-7 महिने उलटले, राजाची प्रकृती थोडी बरी झाली आणि पुन्हा राजाला इच्छा झाली की आता मी शिकारीला जावं। पुन्हा राजा शिकारीला गेला आणि शिकारीला गेल्यानंतर तेथले जे वनवासी लोक होते त्या वनवासी लोकांनी राजाला घेरलं। आता त्यांना काय घेणं देणं, कुठला राजा आहे, काय राजा आहे, काय संबंध नाही। त्या सगळ्या वनवासी लोकांनी त्याला घेरलं आणि घेरल्यानंतर त्या दिवशी त्यांची जी कुलदैवत होती त्या कुलदैवतला एक नरबळी द्यायचा होता आणि त्यांना हा आयता नरबळी भेटलेला होता। तो राजा, त्यांना काय घेणं देणं, राजा आहे का कोण आहे, घेऊन गेलेत मस्त त्यांच्या बँड वगैरे वाजवत वाजवत, मोठी मूर्ती समोर कुलदैवतची, राजाची आहुती देण्याची तयारी झालेली आहे। राजाला झोपवलं गेलं खाली आणि समोर तो जल्लाद राजावर वार करेल तेवढ्यात त्याचं लक्ष राजाच्या हाताकडे गेलं आणि हाताकडे गेल्यानंतर बघितलं की याचा अंगठा तुटलेला आहे। देवीला अखंड आहुती पाहिजे, खंड पडलेली आहुती नको, संपूर्ण शरीराचे भाग ज्याला आहेत अशा व्यक्तीची आहुती द्यायची आहे। राजाचा अंगठा तुटलेला आहे, कॅन्सर,
राजाचा बळी दिला जाणार नाही, राजाची आहुती दिली जाणार नाही. अचानकपणे राजाच्या लक्षात आलं की माझा प्रधान काय सांगत होता, जो होता है वो अच्छे के लिए होता है. राजाला तेव्हा लक्षात आलं, पुन्हा दरबारात गेला. दरबारात गेल्यानंतर पुन्हा आपल्या प्रधानाला बोलवण्यात आलं, समोर उभं करण्यात आलं की माफ कर, त्या दिवशी तुम्हाला जे काही सांगितलं होतं ते मला चुकीचं वाटलं, म्हणून मी तुरुंगात तुला टाकलं होतं. आज तुझ्यामुळे मी वाचलेलो आहे, तुझे काही सांगितलेलं होतं त्याच्यामुळे मी बचावलो. मी बचावलो ते ठीक आहे, पण तू तुरुंगात गेला याच्यात काय चांगलं घडलं म्हणे? तू तुरुंगात गेला याच्यात काय चांगलं घडलं? इसमें कोण सी अच्छी बात हो गई? तर प्रधान म्हणाला, महाराज शिकारीला मलाच नेलं असतं ना सोबत, तुम्ही सुटले असते, बळी माझाच गेला असता, कारण मी तर अखंड आहे, म्हणून मी तुरुंगात होतो, ये भी अच्छा युवा. श्रीमद भगवत गीतेने किती साध्या आणि सोप्या शब्दात सांगितलेला आहे आपल्याला हा अर्थ, जो होता है वो अच्छे के लिए होता है. माझ्यासारख्या सामान्य माणसाला श्रीमद भगवत गीतेवर बोलण्यासाठी एवढ्या महानुभावांसमोर आपण वेळ दिला त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. लहान समजून काही चुकबूक झाली असेल तर माफी असावी. खूप खूप धन्यवाद.